नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे खोकला अगदी एका मिनिटात कसा बरा करायचा याविषयी। मित्रांनो, जर आपल्याला सुद्धा खोकला असेल तर आपला हा खोकला अगदी एका मिनिटात जाऊ शकतो आणि यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त मीठ। आपण स्वयंपाकात जे मीठ वापरतो पांढरं मीठ, तेच मीठ आपण या ठिकाणी वापरणार आहोत। मित्रांनो, अतिशय थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की खोकला कसा घालवायचा आहे, अजिबात याच्यामध्ये वेळ लावणार नाही आहे। मित्रांनो, आपण काय करायचं आहे, चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्या जिभेवर ठेवायचं आहे। चिमूटभर मीठ आपल्या जिभेवर ठेवायचं आहे आणि नंतर अगदी जरा जरासं मीठ हे जसं जसं लाळेमध्ये मिक्स होत जाईल तसतसं ते आपण गिळून घ्यायचं आहे। ही जी लाळ आहे, मीठ मिक्स झालेली लाळ, ही आपण गिळून घ्यायची आहे थोडी थोडीशी। साधारणतः 4 ते 5 मिनिटात आपलं संपूर्ण जे मीठ आहे ते विरघळून, लाळेमध्ये विरघळून आपल्या पोटामध्ये जायला हवं। जरा जरासं असं आपण ते गिळत घ्यायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला दिसेल की तुमचा खोकला 50% त्याचवेळी कमी होईल। त्यानंतर 4 ते 5 तासानंतर जर तुम्हाला खोकला अजूनही वाटतंय की जरासा शिल्लक आहे तर तुम्ही 4 ते 5 तासानंतर हा उपाय रिपीट करू शकता। दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुम्हाला दिसेल की तुमचा खोकला हा पूर्णपणे बरा झालेला आहे। मित्रांनो, बाजारातली केमिकल्स अजिबात वापरू नका, केमिकलयुक्त औषधं वापरू नका, हा घरगुती उपाय करून पहा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईबच्या जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे